दरम्यान भाई जगताप आणि प्रसाद लाड ज्यांच्यामध्ये आज सामना होतोय त्यांच्या 6 वर्षांपूर्वी सुद्धा सामना रंगला होता, पाहुयात कसा। भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये 6 वर्षांपूर्वी थेट सामना झाला होता, त्यावेळी विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून 2016 निवडणूक झाली होती। काँग्रेसकडून भाई जगताप तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाकडून प्रसाद लाड हे उमेदवार होते, त्यावेळी भाई जगताप यांनी लाड यांचा पराभव केला होता। तर भाई जगताप यांना 58 मतं मिळाली आणि लाड यांनी 56 मतं त्यावेळेला मिळवली होती। त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये असलेल्या लाड यांना पडद्याआडून भाजपने मदत केल्याची चर्चा होती। तर शरद पवारांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाई जगताप यांना पाठिंबा दिला, पराभव झाल्याने नाराज झालेले लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे यंदा आता नेमकं काय होणार ते पाहावं लागेल, तर प्रसाद लाड यांना जिंकण्यासाठी मतांचं गणित कसं आहे तेही पाहूयात। विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे, तर भाजपचे 106+7 अपक्ष म्हणजेच एकूण 113 मतं भाजपकडे सध्या आहे आणि 4 उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपला 108 मतं पुरेशी आहेत। मात्र 5व्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपला 22 मतांची गरज आहे, त्यामुळे भाजपकडून या 22 मतांची जुळवाजुळव कशी केली जाते ते पाहावं लागेल। दरम्यान भाई जगताप यांच्याकडे किती मतं आहेत तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काँग्रेसच्या विधानसभेमध्ये 44 आमदार आहेत, तर एक जागा निवडून आल्यानंतर काँग्रेसकडे 17 अतिरिक्त मतं शिल्लक आहेत। भाई जगताप यांना जिंकण्यासाठी 10 मतांची जुळवाजुळव काँग्रेसला करावी लागणार आहे।